ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सध्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीप्रमाणे गेल्या 15 दिवसांची आकडेवारी जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये 12 असे जिल्हे जिथे कोरोना रुग्णसंख्या कमी होतीये आणि त्यामध्ये नंदुरबारचा देखील समावेश आहे. याच संदर्भात आपण बोलणार आहोत. नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड आपल्यासोबत जोडले गेलेत. सर, स्वागत तुमचं News18 लोकमत मध्ये. नंदुरबार सारख्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कशी कसरत जिल्हा प्रशासनाला करावी लागली? खरं तर नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. आरोग्य व्यवस्थाचा एक तुटवडा कायमस्वरूपी आहे, कारण मेडिकल कॉलेज कुठली नव्हती. एक सिव्हिल हॉस्पिटल होतं, 2 SDH होते आणि बाकी रुरल हॉस्पिटलमध्ये सुद्धा MD डॉक्टर नव्हते. तर जिल्ह्यात 2 MD मेडिसिन डॉक्टरवरती जिल्ह्याची रेग्युलर आरोग्य व्यवस्था म्हणजे डिलिव्हरी, सिझेरियन, ऑपरेशन्स, त्यासोबत कोविड सांभाळणं एक खूप मोठं आव्हान होतं. पण जिल्ह्याची संपूर्ण आरोग्य यंत्रणा, मग सिव्हिल सर्जन असतील, DHO असतील, सर्व मंडळींनी आम्ही 20 बेड पासून सुरुवात केली होती, जे आज घडीला 1200 ऑक्सिजन ICU आणि व्हेंटिलेटर्स कंबाईन बेड्स आहेत. जवळपास 6 ते 7 हजार आयसोलेशन बेड्स आहेत. आणि आमच्या वेबसाईट तर मी कालचा जो आकडा बघत होता, ते 300 बेड सध्या ऑक्सिजनचे खाली आहेत. तर एक निश्चितच एक दिलासादायक बातमी आहे. आणि पहिल्या वीक ऑफ एप्रिल मध्ये, फर्स्ट वीक ऑफ एप्रिल मध्ये आमच्याकडे 1100 ते 1200 केसेस एका दिवसाला आढळत होते. गेल्या 8-10 दिवसापासून 200 ते 300 ह्या रेंजमध्ये स्थिरावलेले आहेत. आता आमचा प्रयत्न असा आहे की पर डे केसेस या 50 खाली कशा येतील. आणि जी पॉझिटिव्हिटी होती, जी पूर्वी आमची 45-50% वरती पॉझिटिव्हिटी गेली होती, ती आज 15 ते 20, कधी कधी 10 ते 20 मध्ये ती येते आहे. तर आमचा प्रयत्न आहे की त्याला 10 च्या आत कसं येईल पॉझिटिव्हिटी आणि केसेस ह्या 50 खाली कशा येतील. कारण आता मी सकाळी एक वाचत होतो बातमी, जो आंध्र प्रदेश मधला जो स्ट्रेन आलेला आहे तो 15 पटीने अजून जास्त व्हिरुलंट स्ट्रेन आहे. तर त्या अनुषंगाने अजून आम्ही तयारी करतो आहोत. अजून प्रत्येक रुरल हॉस्पिटलला बेड वाढवण्याचा प्रयत्न चालला आहे, ऑक्सिजन बेडचा. आमची तयारी आहे. आमच्याकडच्या अँब्युलन्सेस सुदैवाने आम्हाला 27 अँब्युलन्सेस CSR मधून मिळाल्या. अजून आम्हाला 8-10 अँब्युलन्स मिळत आहेत. मोबाईल व्हॅक्सिनेशन टीम जिल्ह्यामध्ये 16 कार्यरत आहेत आणि स्वॅब कलेक्शन सुद्धा गावोगावी चाललेलं आहे. बिलकुल सर, नंदुरबार मध्ये टेस्टिंग किती कशा पद्धतीने सुरू आहे आणि व्हॅक्सिनेशनचं प्रमाण कसं, किती म्हणजे कशा पद्धतीने मोहीम ही लसीकरणाची सुरू आहे? निश्चितच नंदुरबार मध्ये कुठलीही प्रायव्हेट लॅब नाही आहे. तर गव्हर्नमेंट लॅबला आम्ही मागच्या वर्षी पहिला RT-PCR मशीन आणि पूर्ण जे लॅब ते इस्टॅब्लिश केली होती, साधारणतः 900 ते 1000 पर डे कॅपॅसिटी होती. परंतु आता जो सेकंड वेव्ह मध्ये आम्ही परत एक दुसरं मशीन घेतलं, आता साधारणतः 1800 ते 2000 RT-PCR एका दिवसात करू शकतात पूर्ण जिल्ह्याची, एवढी कॅपॅसिटी आहे. त्यासोबतच 29 रॅपिड अँटीजेन टीम्स ह्या पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे RH असेल, PSC असेल, शहरातल्या काही भागात असेल, या ठिकाणी डिप्लॉय केलेलं आहे. तर साधारणतः प्रत्येक दिवशी 2500 ते 3000 टेस्ट आमचं नियोजन आहे. आणि व्हॅक्सिनेशनच्या बाबतीत म्हटलं तर आमच्याकडे जवळपास 54 सेंटर्स गव्हर्नमेंटचे आहेत आणि जवळपास 16 मोबाईल टीम्स, कारण आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड अफवा आहेत, लोक लसी घ्यायला घाबरत आहेत. बरोबर. तर आम्ही असं प्लॅन आउट करतो, कारण लोकांना मोबाईलवरती जाऊन कोविन ऍपवर रजिस्ट्रेशन करणे ह्या सर्व गोष्टी जमत नाही. प्रत्येक गावातले शिक्षक आणि ग्रामसेवकांना टार्गेट दिलेलं आहे की तुमच्या गावातले अबाव 45 पूर्वी ह्या सर्व लोकांना मोबाईलमध्ये कसं रजिस्ट्रेशन करावं शिकवावं. त्यांचं रजिस्ट्रेशन करून 4-5 दिवस रजिस्ट्रेशनची पूर्ण प्रक्रिया झाल्यावरती 1 दिवस गावातच कॅम्प घेतला जाईल आणि गावातल्या सर्व लोकांचं लसीकरण टप्प्याटप्प्याने, बॅचेसने, सकाळी 50, मग दुपारी, असं टप्प्याटप्प्याने करावं, जेणेकरून 400, 500, 300 जेवढेही लोक असतील सर्व लसीकरण होऊ शकतं. ही सध्या आम्ही स्ट्रॅटेजी वापरतो आहोत. आता काही स्कूल बसेस पण आम्ही घेतो आहोत उपयोगीसाठी. त्याच्यामध्ये विशेष करून सातपुड्याचा जो बेल्ट आहे, धडगाव अक्कलको आहे, 2 तालुके, खेड्यापाड्यावरती लोक विखुरलेले आहेत, अशा लोकांना इंटरनेट ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी कसं आणता येईल आणि त्या ठिकाणी काय पाड्याचं खेड्याचं पूर्ण लसीकरण कसं करता येईल, आता हा आमचा पुढचा दृष्टिक्षेप आहे. बरोबर. गेल्या 15 दिवसामध्ये ब्रेक द चेन अंतर्गत जे काही निर्बंध आहेत त्याला नंदुरबारकरांचा कसा प्रतिसाद मिळतोय आणि कसं तुम्ही या सगळ्या नागरिकांना हे सगळे नियम पाळण्याला भाग पाडलत? निश्चितच याच्यामध्ये जो रेग्युलर संवाद असतो, मी मागे माझ्या सोशल माध्यमाच्या माध्यमातून रेमडेसिवीरचा वापर, लॉकडाऊनचा फायदा काय किंवा हे आपल्यासाठी कसं योग्य आहे, ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या बोली भाषेमध्ये, किंवा मी स्वतः इथल्या रहिवासी असल्यामुळे इथली जी लोकल लँग्वेज आहे, ऐराणी असेल किंवा ट्रायबल असेल, त्यामध्ये मी त्यांना संबोधन करत असतो आणि लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे मी तर हे म्हणेल की पूर्ण काळामध्ये एकही व्यक्तीने, संघटनातून एकही व्यक्तीने साधं आंदोलन सुद्धा केलं नाही. त्यांनी ऍक्सेप्ट केलं की आपल्याला लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, कारण
तोकडी आरोग्य व्यवस्था असताना, म्हणजे इनफॅक्ट आम्ही एका हॉस्टेलमध्ये आम्ही ऑक्सिजन हॉस्पिटल उभं केलं 100 बेडचं शहाद्यामध्ये, कारण शहाद्यामध्ये हॉस्पिटल नव्हतं तर हॉस्टेलमध्येच आम्हाला ऑक्सिजन बेड्स उभे करावे लागले. आणि आयसोलेशन बेड्स तर आता जवळपास खूप मोठ्या प्रमाणात रिकामे आहेत, परंतु अजूनही माझ्या यंत्रणेला सांगतो की आपण निर्धास्त होऊन चालणार नाही. आपल्याला आतापासूनच अजून इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढवता येईल, अजून ऑक्सिजन बेड्स कसे वाढवता येतील प्रत्येक पीएचसी प्रत्येक आरएचला, जेणेकरून पब्लिक सेंट्रिक लोकांच्या सोयीने आपण काय करू शकतो हा अप्रोच आम्ही पुढील काळासाठी ठेवतोय. बिलकुल डॉक्टर राजेंद्र भारुड सर, खूप धन्यवाद तुम्ही News18 लोकमतशी बोललात. तर नंदुरबार सारख्या दुर्गम आदिवासी बहुल भागातल्या नागरिकांनी सुद्धा ब्रेक द चेन अंतर्गत असलेल्या निर्बंधांना प्रतिसाद दिला आणि कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यामध्ये हातभार लावला आणि तशा पद्धतीनं वाटचाल केली आहे. हा आदर्श इतर जिल्ह्यांनी सुद्धा खरंच घेण्यासारखा आहे. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात, पाहत राहा News18 लोकमत.